मित्रांनो, वेलकम बॅक टू एज्युकेशन बी आर के, लेट अस बिगिन। मित्रांनो, आधार कार्डवर नवीन काही गोष्टी ॲड केलेल्या आहेत आणि नवीन आधार कार्ड आपलं निर्माण झालेलं आहे, तर प्रत्येकाने ती माहिती आता पाहणं गरजेचं आहे आणि पाहता येऊ शकेल। आपल्या मोबाईलद्वारे सुद्धा आपण ते डाउनलोड करू शकू। तर त्यासाठी आपल्याला myaadhar.gov.in या वेबसाईटवर जाऊन आपल्याला ते काय बदल झालेले आहे ते पाहता येईल। आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला जी लिंक मिळेल की डाउनलोड माय आधार किंवा डाउनलोड आधार, याला क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्व कळून जाईल की आपल्या आधारमध्ये काय बदल केलेले आहेत, कशा पद्धतीने नवीन ते प्रिंट केलेलं आहे आणि ते आपल्याला डाउनलोडसुद्धा करता येईल। त्यासाठी आपल्याला आधार नंबर टाकावा लागेल आणि आधार क्रमांकाला अटॅच असलेला जो फोन नंबर आहे, लिंक असलेला फोन नंबर आहे, त्या फोन नंबरवर एक OTP येईल आणि OTP टाकल्यानंतर आपल्याला नवीन अपडेट झालेलं आधार कार्ड आपल्याला दिसून पडेल आणि ते आपण लगेच डाउनलोडसुद्धा करू शकू। तर OTP मी टाकतो आहे। OTP टाकल्यानंतर त्याला मात्र PDF फाईल असते आणि त्या PDF फाईलला ओपन करण्यासाठी एक पासवर्ड टाकावा लागतो। मग पासवर्ड काय असते, तर तुमच्या नावातील पहिले 4 अध्याक्षर कॅपिटलमध्ये आणि तुमची जन्मतारीख, इयर फक्त, मंथ आणि डे टाकायचा नाही, फक्त इयर, असे 8 डिजिट तिथं तुम्हाला टाकायचे आहेत आणि आपल्याला आधार कार्ड जे आहे ते पाहता येईल काय बदल झालेला आहे त्यामध्ये। तर पहा, आधार कार्ड डाउनलोड झालेलं आहे आणि इथून आपण ओपन करू शकतो या PDF फाईलमधून, किंवा आपल्या फाईलमध्ये जाऊन, बॅक जाऊन आपण फाईलमध्ये जाऊ शकतो आणि फाईलमध्ये डाउनलोड या फोल्डरमध्ये आपल्याला ते पाहता येऊ शकते। तर आपण बॅक जाऊया आणि आपल्या मोबाईलमध्ये असलेलं आपलं जे फाईल आहे ते फाईल फोल्डर ओपन करूया आणि फाईल फोल्डरमध्ये डाउनलोड नावाचं दुसरं एक फोल्डर असते, त्या फोल्डरला आपण डाउनलोड फोल्डरला आपण आणि इथे आपल्याला दिसते आहे पण, तर आपण ते ओपन करूया। ओपन केल्यानंतर तिथे आपल्याला एक पासवर्ड टाकावा लागेल आणि पासवर्ड मी सांगितल्याप्रमाणे नावाची 4 अध्याक्षरे कॅपिटलमध्ये, त्यानंतर तुमचं इयर 4 अक्षरी त्या टाकायचं आहे आणि पहा असे आधार कार्ड आता काय बदल झालेले आहेत। असे काही विशेष बदल झालेले नाही आहे, परंतु नवीन पद्धतीने प्रिंट झालेलं आपल्याला दिसते आहे पहा। तर यामध्ये आपला तालुका वेगळा, जिल्हा वेगळा, सब डिस्ट्रिक्ट असेल तर सब डिस्ट्रिक्ट वेगळं आपल्याला इथे आलेलं आपल्याला दिसते आहे पहा। आणि हे इकडे काही सूचनासुद्धा आलेल्या इकडे दिसतात आणि अशा पद्धतीने नवीन आधार कार्ड प्रिंट झालेलं आपल्याला दिसते पहा। त्याशिवाय एक VID नंबर म्हणजे व्हर्च्युअल आधार क्रमांकसुद्धा आपल्याला इथे दिसतो, ज्याचा वापर करून आपण आपल्याला कुठे आधार नंबर टाकायचा नसेल तर तोसुद्धा आपण वापरू शकतो। आता हे जर आधार कार्ड आपल्याला नव्याने परत बोलवायचं असेल तर आपल्याला हे परत बोलवतासुद्धा येऊ शकेल, म्हणजे आपल्या आधाराशी कनेक्टेड असलेल्या पत्त्यावर आपण, ॲड्रेसवर आपण ते बोलू शकतो। त्यासाठी आपल्याला ऑर्डर आधार POC कार्ड इथे क्लिक करून परत OTP वगैरे टाकून, आधार नंबर टाकून, फक्त 50 रुपयामध्ये इन्क्लुजिव्ह GST वगैरे ते सगळं त्यामध्ये इन्क्लूज असतं आणि आपण एखादी पेमेंट मेथड वापरून ते 50 रुपये पे करू शकतो आणि आपला आधार परत पोस्टाद्वारे आपल्या घरी आपण बोलू शकतो पहा। अशा पद्धतीने आपण आधार पाहू शकतो नवीन काय बदल झालेले आहेत। तर मित्रांनो, थँक्यू, धन्यवाद।